नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण हे मार्गशीर्ष गुरुवारसाठी वस्त्र कसं बनवायचं ते बघणार आहोत. बऱ्याच वेळेला असं होतं की कमळ बनवायला आपल्याला जमत नाही, त्याच्यामुळे कमळासारखंच दिसायला पण एकदम सुंदर आणि बनवायला देखील एकदम सोपं असं हे वस्त्र आपण बघणार आहोत. हे 2-in-1 आहे, म्हणजे तुम्ही हे वस्त्र म्हणून देखील यूज करू शकता किंवा ताट झाकण म्हणा याच्यासाठी देखील तुम्ही याचा उपयोग करू शकता. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. 15x15 इंचाचं मी हे चौकोनी कापड घेतलेलं आहे. असे 2 पीस मी घेतलेले आहेत. ते आता आपल्याला अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे. त्यानंतर बरोबर आपल्याला 7 इंचावर असं मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. चौदा इंच मापाचे आपण असे 2 गोल तयार केलेले आहेत. हे जे वस्त्र आहे ते आपण गोल बनवणार आहोत. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही चौकोनी आकारामध्ये देखील हे बनवू शकता. आता आपल्याला यातला 1 पीस काढून ठेवायचा आहे आणि दुसरा जो पीस आहे त्याच्यावर आपल्याला बरोबर प्लसचं मार्किंग करून घ्यायचं आहे. दोन्ही साईडला सेम मेजरमेंट टाकून आपल्याला असं प्लसचं मार्किंग करून घ्यायचं आहे. मी इथं 2.5 इंचावर असं मार्किंग करून बरोबर सगळ्या साईडने सरळ रेष आपण घेतलेली आहे. माझ्याकडे हे ब्लाउज पीस मधले काट होते, त्यातला जेवढा भाग मला लागणार आहे तेवढाच भाग घेऊन मी ते इस्त्रीने अशा प्रकारे फोल्ड करून घेतलेले आहेत. म्हणजे त्याच्यावर आपल्याला टिप मारण्याची गरज नाहीये, फक्त आपल्याला इस्त्रीने ते आतमध्ये फोल्ड करून घ्यायचे आहे आणि डायरेक्टली आपण इथं कापडावर ते शिवून घेणार आहोत. आता अशा प्रकारे आपण प्लसचं जे मार्किंग केलेलं आहे त्याच्यावर बरोबर आपल्याला हे कार्ड जे आहे ते एकदम व्यवस्थित मध्य काढून ठेवायचे आहे. ठेवताना आपल्याला व्यवस्थित ठेवायचे आहेत, नाहीतर शिवताना जे आहे ते थोडंसं आपलं वाकडं होण्याची शक्यता आहे. आता आपण इथं त्याचं स्वस्तिक तयार करणार आहोत. हे जे साडीचे काट मी घेतलेले आहेत हे 12 इंचाचे आहेत. दोन्ही काट आपल्याला सेम मापाचे घ्यायचे आहेत. त्यानंतर त्या काठाचे बरोबर 4 भाग आपल्याला करायचे आहेत आणि मी इथे दाखवतीये त्या पद्धतीने आपल्याला ते इस्त्रीने फोल्ड करून घ्यायचे आहे. कापडावर आपण डायरेक्टली शिवणार आहोत, त्याच्यामुळे आता इस्त्रीने फोल्ड केल्यानंतर फक्त जे कॉर्नर्स आहेत ते आता आपल्याला अशा प्रकारे इथं शिवून घ्यायचे आहेत. इथं मी कॉर्नर्सवर अशा प्रकारे टिप मारून घेतलेली आहे. आता आपल्याला हे जे प्लसचं मार्किंग आहे त्याच्यावर बरोबर हे स्वस्तिक जे आहे ते एकदम व्यवस्थित सेट करायचं आहे. सगळ्या बाजूने आपल्याला सेम मेजरमेंट ठेवायचं आहे. अशा प्रकारे मी इथं पिन्स लावून घेतलेले आहे. आता आपल्याला हे स्वस्तिक जे आहे ते बरोबर शिवायला चालू करायचं आहे आणि बरोबर सगळ्या साईडने आपल्याला त्याच्या टिप मारून घ्यायची आहे.
अशा पद्धतीने मी एका बाजूवर टीप मारून घेतलेली आहे. आता दुसऱ्या बाजूला टीप मारताना आपल्याला मध्यापासून चालू करायचं आहे, म्हणजे स्वस्तिक जे आहे ते आपलं हलणार नाही आणि एकदम व्यवस्थित येईल. अशा प्रकारे मी इथं टीप मारून घेतलेली आहे. हे आपलं असं दिसत आहे, एकदम सुंदर फिनिशिंग आलेलं आहे आणि दिसायला देखील ते एकदम छान दिसत आहे. आता मी हे दुसरे चौकोनी कापडाचे तुकडे घेतलेले आहेत. 4x4 इंचाचे मी हे पीस घेतलेले आहेत. आता हे जे चौकोनी तुकडे आपण घेतलेले आहेत ते आपल्याला अशा प्रकारे फोल्ड करायचे आहे आणि त्याच्यापासून असा एक पानाचा शेप तयार करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला पान तयार करायचा आहे. मी अजून एक पान इथे तुम्हाला तयार करून दाखवते. अशा पद्धतीने मी इथं ही जवळजवळ 30 ते 40 पानं बनवून घेतलेली आहेत. अशा प्रकारे पानाचा शेप बनवून घेतल्यानंतर आपल्याला तो दोरीने बांधायचा आहे, म्हणजे तिथं शिवण्याची पण काहीच गरज नाही आणि दोरीने बांधल्यामुळे वेळ पण खूप कमी लागतो, पटकन ही पानं तयार होतात. आता हे जे स्वस्तिक आपण काढलेलं आहे बरोबर त्याच भागावर आपल्याला ही जी पानं आहेत ती सगळी अशा प्रकारे शेजारी शेजारी ठेवत ठेवत शिवून घ्यायची आहे. बरोबर जिथं आपण पानाला दोरी बांधलेली आहे त्याच्यावरच आपल्याला बरोबर शिवायचं आहे. अशा पद्धतीने सगळी पानं आपल्याला एका शेजारी एका शेजारी एक ठेवून शिवून घ्यायची आहे. मी सगळी पानं इथं शिवून घेतलेली आहे. आता आपल्याला जो दुसरा सर्कल आपण कट केलेला होता तो याच्यावर ठेवायचा आहे. सगळ्या साईडने बरोबर आपल्याला ते एकदम व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि त्याला पिन्स लावून घ्यायचे आहे.
त्यानंतर उलट बाजूने जिथं आपण पानं शिवलेली आहेत त्या पानांची टीप जिथं दिसते त्याच टिपेवर आपल्याला पुन्हा एकदा टीप मारून घ्यायची आहे. थोडासा भाग आपल्याला ओपन ठेवायचा आहे जिथून आपण हे जे आहे ते उलटवून घेणार आहोत. इथं माझी टिप मारून झालेली आहे. आता आपल्याला सगळीकडे कट्स देऊन घ्यायचे आहेत. पानं सोडून मध्ये मध्ये जिथं गॅप आहे तिथं सगळीकडे आपल्याला कट देऊन घ्यायचे आहे. आता आपल्याला हे सरळ करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे दिसत आहे. आता फिनिशिंग पण आपलं एकदम व्यवस्थित आलेलं आहे. जो भाग आपण ओपन ठेवलेला होता तो आधी आपल्याला पहिल्यांदा शिवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आधी जो ओपन भाग ठेवला होता तो मी इथे शिवून घेत आहे. तो भाग माझा इथं शिवून झालेला आहे. आता आपल्याला याच्यावरती एक दाबटीप मारून घ्यायची आहे म्हणजे जी पानं आहेत ती सगळी एकसारखी बसतात आणि कापड कुठेही मध्ये आधी फोल्ड होत नाही. याआधी देखील मी कमळाचा व्हिडिओ केलेला आहे. मार्गशीर्ष गुरुवारसाठी कमळ कसं बनवायचं हे त्यामध्ये मी दाखवलेलं आहे. त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तो व्हिडिओ देखील जरूर पहा. आणि मार्गशीर्ष गुरुवारसाठी कलश साडीचे 16 ते 17 व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेले आहे. ती कलश साडी कशी बनवायची हे देखील तुम्ही जरूर पहा. अशा पद्धतीने मी इथे टीप मारून घेतलेली आहे आणि हे असं दिसत आहे. आता आपलं हे एकदम सिंपल आणि सोपं वस्त्र तयार झालेलं आहे. मार्गशीर्ष गुरुवारसाठी हे वस्त्र तुम्ही नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ टाकायला थोडासा उशीर झालेला आहे पण तरीही मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. प्रत्येकालाच कमळ बनवायला जमत नाही त्याच्यामुळे कमळासारखंच पण एक सिंपल असं वस्त्र आपलं तयार झालेलं आहे. त्यामुळे मार्गशीर्षसाठी हे वस्त्र नक्की ट्राय करून बघा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.